आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कात्रज आघाडी इथे श्रीमंत सेवा प्रतिष्ठान कात्रज यांच्या विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात व देश सेवेचा वारसा जपत अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाली. आपल्या अतिशय लोकाभिमुख व अनोख्या उपक्रमाचा वारसा जपत श्रीमंत सेवा प्रतिष्ठान लोकसेवेचे कार्य करत असून त्यातील काही कार्य आषाढी एकादशी निमित्त वखारी इथे वारकरी सांप्रदाय यांना अन्नदान सोहळा, सुमारे 20 ते 25 हजार वारकऱ्यांना श्रीमंत सेवा प्रतिष्ठान मार्फत मोफत भोजनाची सोय केली जाते, पूरग्रस्तांसाठी मोफत चादरी वाटप केले जाते, देवदिवाळी निमित्त अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना पिठाची चक्की मोफत भेट दिली जाते, शालेय गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो. यावर्षी शिवजयंतीचा औचित्य साधून प्रवासी सेवा करणारे हात आज देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी रक्तदान शिबिर आयोजित करून शिवछत्रपतींना मानाचा मुजरा देण्यात आला व एक समाजापुढे आदर्श घालून दिला. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते साहेब यांच्या व सहव्यवस्थापकीय संचालक नार्वेकर व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक DS पाटील यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळेस प्रतिमेसमोरील आकर्षक रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने आसमंत दुमदुमून गेला व त्यानंतर रक्तदानाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या रक्तदानमध्ये 130 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रक्तदान करणाऱ्यांची छाती अभिमानाने फुगत होती. सदर कामाचा उत्साह पाहून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड सहव्यवस्थापकीय संचालक नार्वेकर साहेब यांनाही आपण स्वखुशीने रक्तदान करण्याचा मोह आवरता आला नाही. तसेच सालाबादप्रमाणे दरवर्षी कार्यक्रमाला उपस्थित राहणारे पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधवराव जगताप यांनीही रक्तदान केले. ते प्रत्येक वर्षी या कार्यक्रमास उपस्थित राहून रक्तदान करतात. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कात्रज आगारचे व्यवस्थापक गोविंद हंडे यांनीही या कार्यक्रमात रक्तदान करून सर्व कामगारांसमोर देश सेवेचा आदर्श ठेवला. सदर कार्यक्रमास आपल्या मतदारसंघातील विद्यमान आमदार भीमरावजी तापकीर, सासवडचे विद्यमान आमदार संजय काका जगताप, माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका पुणे महेश वाभळे, प्रकाश शेठ कदम, युवराज बेलदारे, माजी नगरसेविका अश्विनीताई भागवत या उपस्थित होत्या. समाजसेवक स्वराज बाबर, सुधीरभाऊ कोंडरे यांनीही आपली उपस्थिती नोंदवली. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे वाहतूक व्यवस्थापक सतीश गवाने, दत्तात्रय झेंडे, कमर्शियल व्यवस्थापक नियोजन अधिकारी करडिले, नितीन घोगरे प्रशासन व्यवस्थापक, श्री गायकवाड यांनी सदिच्छा भेट दिली, या कार्यक्रमाचं कौतुक केलं. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांनी व विद्यमान आमदार भीमरावजी तापकीर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन व त्यांच्या कार्याविषयी महत्त्व सर्व कामगारांना सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीमंत सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत गिरे, सचिव निलेश जगताप, उपाध्यक्ष नितीन दळवी आणि सूत्रसंचालन सुभाष मोहिते यांनी केले. सदर कार्यक्रमाची सांगता विद्यमान आमदार संजय काका जगताप व सशस्त्र सेना दल वैद्यकीय शिक्षण संस्था यांच्या समवेत राष्ट्रगीताने करण्यात आली.